ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी यांची ही राजमुद्रा आणि तिचा लौकिक वाढत जाईल. नमस्कार. शिवराज्याभिषेक सोहळा या विशेष भागामध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, स्वराज्याला जुलमी शत्रूंपासून मुक्त करण्यासाठी शिवरायांनी उत्तरेतील मुघल व दक्षिणेतील पातशायांविरुद्ध झुंज दिली. तरीही काही परकीय बादशाह त्यांना एक बंडखोर म्हणूनच ओळखत होते. हिंदुस्थान नाही तर संपूर्ण जगाने आपल्याला सार्वभौम राजा मानायला हवं, याच उद्देशाने शिवाजी राजांनी स्वतःचा राज्याभिषेक घडविण्याचे योजिले. त्याची सुरुवात महाराजांनी भवानी मातेच्या दर्शनाने केली. कोणतेही शुभ आणि धाडसी कृत्य करताना महाराज प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेत असत. महाराजांनीच या भवानी मंदिराची स्थापना केली होती. या मागची पार्श्वभूमी अशी की शिवरायांना तुळजापूरला त्यांच्या कुलदैवत भवानी मातेच्या दर्शनाला जाणे सततच्या मोहिमांमुळे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी खास नेपाळच्या गंडक या नदीतून शालिग्राम नावाचा दगड मागवला व त्या दगडाने भवानी मातेची मूर्ती घडवून घेतली. तदनंतर राज्याभिषेकावेळी स्वतः छत्र धारण करण्या अगोदर शिवरायांनी 25 मण सुवर्णाचे छत्र भवानी मातेला अर्पण केले. हा संदर्भही बऱ्याच ऐतिहासिक साहित्यात आहे. गागा भट्ट या राज्याभिषेकासाठी खास काशीहून आले होते. गागा भट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेक विधीसाठी स्वतः एक लहानसा ग्रंथच रायगडावर लिहून तयार केला होता. राज्याभिषेक प्रयोग हे या ग्रंथाचे नाव होते. राज्याभिषेक विधी कसा कसा करायचा, कोणते धार्मिक संस्कार करायचे, या आणि इतर सर्व गोष्टींचा तपशील व त्याची शास्त्रीय माहिती या ग्रंथात नमूद केली आहे आणि त्यानुसारच राज्याभिषेकाच्या धार्मिक विधीस प्रारंभ होणार होता. दुर्ग दुर्गेश्वर रायगडवरच्या महाद्वारावर तोरण चढले, नगारे, शिंगे, शंख यांचे आवाज सह्याद्रीत दुमदुमू लागले. श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली आणि पहिला विधी होता महाराजांचे मौजी बंधन. त्यानुसार महाराजांची मुंज करण्यात आली. हजारो वैदिक ब्राह्मणांच्या, अग्नीच्या, सूर्याच्या साक्षीने महाराजांचा मुंज विधी पार पडला. महाराजांची मुंज 29 मे 1674 झाली आणि शास्त्रानुसार मुंजीनंतर विवाह करावयाचा असतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या राण्यांशी पुन्हा विवाह केला. रायगडावर वातावरण प्रफुल्लित झाले. रयतेचे डोळे आपल्या राजाला सिंहासनाधीश बघण्यासाठी आतुर झाले होते आणि तो दिवस उजाडला. 6 जून 1674 रोजी शिवराय जेव्हा सिंहासनाकडे विराजमान होण्यास निघाले तेव्हा एक एक पायरी चढताना त्यांना आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या बलिदानाची प्रकर्षाने आठवण येत होती. हे छत्रपती पद, हा राज्याभिषेकाचा घाट ज्यांच्यामुळे शक्य झाला ते सोबत नव्हते. ही पहिली पायरी म्हणजे माझा बाजी पासलकर, ही दुसरी पायरी म्हणजे माझा तानाजी मालुसरे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा मुरारबाजी देशपांडे आणि ही चौथी पायरी म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराजांना प्रत्येक सरदाराच्या, मावळ्याच्या बलिदानाची जाणीव होती. हा सोन्याचा दिवस, हे सुवर्ण सिंहासन फक्त त्यांच्यामुळेच शक्य झालंय याची कृतज्ञता शिवरायांच्या मनात तेव्हा असेलच. आणि या सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी शहाजी भोसले खऱ्या अर्थाने विराजमान झाले. हा हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनाधीश्वर झाला. सर्व रयतेला आनंद झाला. नव्या युगाचा साक्षात्कार रयतेस झाला. न्यायासाठी, संरक्षणासाठी, समतेसाठी, सर्व धर्मासाठी हा हिंदवी स्वराज्याचा राजा आता छत्रपती झाला होता. या अविस्मरणीय सोहळ्यासाठी कवी, कलावंत, गुणीजन, राजदूत, सेवकजन, पदाधिकारी, सरदार आले होते. त्यांना पालख्या, वस्त्रे, तलवारी, घोडे, हत्ती असे बरेच काही उपहार म्हणून देण्यात आले.
महाराजांनी सर्व रयतेला संतुष्ट केले. या सोहळ्यात बऱ्याच सत्ताधीशांचे प्रतिनिधी आले होते. हेन्री ऑक्सिडन हा इंग्रजांचा प्रतिनिधी आला होता. त्याने छत्रपतींना कुर्णिसात केला व आणलेला नजराणाही दिला. या सोहळ्यानंतर महाराजांची खास हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि हत्ती चालवायला माहुताच्या जागी हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते होते. त्यांच्या बाजूला असलेले तोफधार ललकारी देत होते, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजा धीराज राजा छत्रपती महाराज की जय. आणि महाराजांनी या सोहळ्याची सांगता जगदीश्वरापुढे नतमस्तक होऊन केली. मित्रांनो, समर्थ रामदासांनी महाराजांना आदेश दिला होता की मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. याचा अर्थ असा की महाराजांनी सर्व मराठ्यांना एकत्र करावे, मराठी धर्माचा मराठी संस्कृतीचा विस्तार करावा, राज्य जतन करून ते हळूहळू वाढवावे. कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन पुढील सुंदर काव्याद्वारे केलेले आहे. ते असं म्हणतात की इंद्रजिमी जृंभ पर बाडव सुवंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर संभुरती नाह पर जो साहस बाह पर राम ध्वज राज है द्राव द्रुम दंड पर चीता मृग छुंड पर भूषण वी तुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंस पर कान्हाजिमी कंस पर त्यो मले छबंस पर शेर शिवराज है. याचा अर्थ असा की जसा इंद्र जंभासुरावर, जसं वादळ आकाशावर, जसा राम माजलेल्या रावणावर, जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर, जसा शंभू रतीच्या पतीवर, जसा परशुराम सहस्र क्षत्रियांवर, जशी वीज झाडांच्या कठोर बुंद्यावर, जसा चिता हरणाच्या कळपावर, जशा भल्या मोठ्या हत्तींवर सिंह, जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराचा नाश करतो, कृष्ण कंसाचा नाश करतो, तसा हा शिवाजी राजा या म्लेच्छ वंशाचे कपटी मोघल आदिलशहा निजामशहा सिद्धी पोर्तुगीज यांचा नाश करणारा वाघ आहे. तर अशा सिंहासनाधीश्वर जाणता राजा युगपुरुष महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. धन्यवाद.